आज 13 फेब्रुवारी 2020 रोजी पंचायत समिति अंतर्गत पुगाव केंद्रीय समिति बाल मेलावा स्थापन के लिए जो मानधन अपने मान्य है माला अमान्य आम पंचायत मेला मी पूर्ण स्वागत करते कारण असा बाल मेलावा यापूर्वी पण इथे 4 वर्षापूर्वी भरला होता त्यावेळेला मी एखाद्या गव्हर्नमेंट शिक्षणमध्ये नोकर होतो पण आता रिटायर होऊन सरपंच झाले त्यामुळे त्याचा मान मला मिळाल्यानंतर मी तर पूर्ण आनंदित आहे आणि या ह्याच्यामध्ये या हेमध्ये ठाकूर फार्ममध्ये आणि निसर्ग आहे जागा आहे ते तुम्ही आम्हाला मान दिलात मी सगळ्यांचा आभार मानतो. आजच्या बालमेळ्यावर उपस्थित झाले माझे शंकरजी मुसकर साहेब तसेच भांगारे साहेब कन्होजी सर नंतर त्यांच्यासोबत असणारे शिक्षक धरी माझे भाऊ हरचंद्र रामनचे नंतर अनंता कोळे सदस्य असतील नंतर रामदास सांपकर तसे इतर शिक्षक व शिक्षिका आणि आलेले माझे बालमेळावर मित्र मी तुमचा आनंदाने स्वागत करतो आहे कारण आता हा प्रकार हे प्रसंग आहे जेणेकरून तुमच्या कला अंगणातली कलागुणा किती आहे ती आम्हाला बघता येईल कारण तुम्ही जी दाखवाल तीच आम्हाला हे आणि असे कार्यक्रम आम्ही सुद्धा असताना आधी साहेबाई मस्त साहेब सांगितलं का भाषा चालली आणि सत आम्ही सांगतो 17 साली मी पण त्यावेळेला असे लहान असताना असे कार्यक्रम केले त्यामुळे आम्हाला पण आनंद वाटते का अशी काय काय मुलं निवडून आले आणि मी आधी शिक्षकांना विनंती करतो कारण आपली मराठी शाळा टिकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा ही विनंती आहे कारण जो तो आता इंग्रजी शाळेला जातोय आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळे म्हणजे मराठी शाळा किंवा मराठी लोक विद्यार्थी कमी होत चालले त्यामुळे आपली शिक्षक विद्यार्थी कसे वाढतील किंवा आपली शाळा कशी टिकली जाईल ह्याची आपल्याला आनंद विनंती करेल कारण काही काही शाळा अशा बंद होत चालल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत आणि जो तो उठतो इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य देऊन तिथे शिक्षण घेतो पण मराठी शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला जास्त महत्त्व दिलं आहे तिथं आता तुम्ही शासकीय असू द्या कुठे असू द्या मराठी भाषा पहिली प्राधान्य आहे त्यामुळे मराठी शिक्षण हे गरजेचं आहे आणि ती घ्यावा ही विनंती आहे आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय का तुमच्या अंगातली कलागुण जे आता इथं आम्हाला दाखवा जेणेकरून आम्हाला पण उत्साह येईल तर नाही खरेखर अजून ह्याच्या पुढे आणखीन काही प्रयत्न करून त्याला आपण आणखीन हे करता येईल म्हणजे मार्गदर्शन करता येईल त्यासाठी मी सगळ्या शिक्षकांना सांगतोय आलेल्या शिक्षकांना पण सांगतोय का तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना चांगली कलागुण सादर करण्यासाठी करावी ही विनंती आहे आज एवढे पण दोन दिवसांमध्ये थांबतो जय हिंद धन्यवाद धन्यवाद.